पनवेळ शहरातील मिडल क्लास सोसायटीमध्ये प्लॉट नंबर 118 येथील साईरत्न सोसायटीच्या आवारातील गेल्या अनेक वर्षाचे जुने महाकाय आंब्याचे झाड यावर्षी अतिवृष्टीमुळे सोसायटीच्या पंप हाऊसवर तसेच कंपाऊंड वॉलवर झुकले होते. कोणत्याही क्षणी आंब्याचे झाड रस्त्यावरील वाहनांवर किंवा रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती पाहून सोसायटीचे चेअरमन दीपक केसरिया यांनी सदरची बाब कार्यतप्तर नगरसेवक राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणून दिली. नागरिक समस्यांसाठी संपर्क साधताच राजू सोनी नेहमीच तातडीने हजर होत असतात. अशाच प्रकारे राजू सोनी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व नगरपालिकेच्या उष्णतोड विभागास तसेच अग्निशमन दलाशी संपर्क साधला. परंतु झाड हळूहळू उन्मळू लागल्याने अग्निशमन दलाच्या येण्याची वाट न पाहता त्याच दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याकडे झुकलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू असतानाच अचानकपणे आंब्याचे झाड मुळासकट खाली पडू लागले. त्यावेळी झाडाच्या समोरच राजू सोनी उभे असल्याने त्यांच्या अंगावर झाड पडू लागले. त्यातच रस्ता अरुंद असल्याने सोनियांना बाजूला जाणे अशक्य होते. परंतु सुदैवाने खाली पडणारे झाड जेसीबीच्या पुढील बाजूस असणाऱ्या भागात अडकले. तरी देखील झाडांच्या फांद्या राजू सोनी यांच्या अंगावर पडल्याने सोनी यांच्या हाताला पाटीला किरकोळ मार लावून इजा झाली. रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ दोन्ही दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल जाधव व जवानांनी रस्त्यावरील झाड बाजूला करून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला. या घटनेत एका चारचाकी व दुचाकीचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. राजू सोनी यांच्या तप्ततेने मिडल क्लास सोसायटीतील रहिवाशांनी आभार मानले. तसेच मदत कार्यादरम्यान राजू सोनी यांच्यावर महाकाय आंब्याचे झाड पडता पडता वाचल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. राजू सोनी यांच्या तप्ततेमुळे रस्त्यावर अथवा नागरिकांवर झाड पडून मोठा अनर्थ टळल्याने याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. दुपारी 3:15 सुमारास नगरसेवक राजू सोनी साहेबांनी फोन करून सांगितलं का प्लॉट नंबर 50 समोर एक आंब्याचं झाड पडायला झालेलं आहे. त्याप्रमाणे पालिकेने सीसीटीव्ही येऊन कारवाई चालू केली. परंतु ते महाकाय झाड रस्त्यात पडलं. त्याप्रमाणे अग्निशमन विभाग आणि एसटी प्राधिकरण हे सर्व लोकांनी येऊन ते झाड हटवण्याचं काम केलं आहे. कोणतीही हानी पोहोचलेली नाही, कोणालाही इजा झालेली नाही. परंतु ही झाडं आहेत ते लक्षात घेऊन तत्काळ बाजूला करून रस्ता वाहतुकीला मोकळा करण्याचं काम त्वरित चालू केलेलं आहे. किती तुमच्या अग्निशमन दलाचे दलाचे 8 जवान आणि वृक्ष प्राधिकरणचे 5 वृक्ष प्राधिकरणचे कॉन्ट्रॅक्टर शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि राजूशे सोनी यांनी सातत्याने मार्गदर्शन करून काय असेल आपण परिस्थिती तत्काळ आमच्याबरोबर ते असतात. त्याच्यामध्ये श्री साहेब बिल्डिंग म्हणजे 118 नंबर प्लॉट नंबर 118 त्यांचे चेअरमन श्री दीपक केसरे यांनी मला फोन केला की त्यांचा झाड पडायला आला आणि त्यांच्या झाडाला झाड हा नेमका त्यांच्या जो पंप रूम आहे त्या स्लॅबला अडकत आहे. पंप रूमची भिंत पडलेली कोसळणार होता. त्यांनी मला बोलवलं, मी आल्यावर बघितलं, आल्या मी उपायुक्त साहेबांना पवार साहेबांना फोन केला. त्या प्रशासनाला फोन केल्यामुळे नेहमी ताबडतोब प्रशासन धावून पहिला जेसीबी आला. पण आम्हाला वाटलं होतं की झाड पटकन पडेल म्हणून थोडं आम्ही फायर ब्रिगेड वगैरे येईल पण वाट बघितली. जाधव साहेबांना फोन केला, त्यांनी पण त्यांची यंत्रणा लगेच तयार करून पाठवली. पण असं असताना सुद्धा झाडाने अचानक धोका दिला आणि तो असा खाली 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 आला. कंप्लीट तो पंप रूम होता त्याला पण चेपून तो खाली पडला. सुद्धा आणि आम्ही दोघं तिघे जण मी मंदार नंतर ते स्वतः चेअरमन हे दीपक केसरे आम्ही सगळे देवाच्या कुंभणी वाचलो काहीतरी पुण्य असेल म्हणून कारण आमच्या समोर झाड आम्हाला अंगावर येताना दिसत होतं. पण आम्ही व्यवस्थित त्याच्यावरनं सही सलामत वाचलेलो आहे. प्रशासनचे पण आभार मानायचे तेवढे कमी आहे. त्यांनी जेसीबी पाठवला म्हणून त्या जेसीबीच्या आधारावर तो झाड अडकला पूर्ण खाली आला असता आज आम्ही दिसलो. त्यामुळे उपायुक्त साहेब श्री पवार साहेब हे यांना कधी पण मी फोन केला का ताबडतोब ते 10-5 मिनिटात यंत्रणा त्यांचं खराब पडणकरांपासून मनापासून आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांपासून आभार मानतो कारण त्यांनी खूप चांगली कामं केली. नुसतं फोन केला ही यंत्रणा पाठवली म्हणून अग्निशमन दलाची काय मदत झाली आपल्याला? यांनी यांचं तर काय आमचं सहकार्य हे आले म्हणून बाकीचे सगळे फटाफट त्यांनी 4-5 गाड्या सेव केल्या. पद्धतशीर एकदम प्लॅनिंगने झाडं तोडली. हे अग्निशमन दल नेहमी आल्यावर चांगलीच कामं करतात. त्यात जाधव साहेबांचा तर कमांडर म्हणून पुढाकार खूप मोठा आहे. आले त्यांनी पद्धतशीर सगळं बघितलं. पहिले सगळ्या गाड्यांना वाचवलं आणि गाड्यांना वाचून तेवढं गाड्यांचे वरचे सगळे झाडले. आता तुम्ही बघताय काही वाहनवर काय वाहनांची नाजूक झालेली आहे का? थोडीशी किरकोळ एक गाडीची वाहतूक जास्ती, टू व्हीलरची जास्ती, पण बाकी फोर व्हीलर सगळ्या ह्यांच्या कल्पकतेमुळे ह्या जाधव साहेबांच्या हुशारीमुळे सगळ्या गाड्या वाचलेल्या आहेत. जीव पण वाचलेले आहेत. मी परमेश्वराचे आभार मानतो आणि असं पण घटना होऊ नये म्हणून मी देवाच्या प्रार्थना करतो की
असं आमच्या पलनकरांना पुढे त्रास होऊ नये. आणि पलनकरावर कृपा आहे, सगळीकडे देव बसलेले, सगळ्या वेशीला देवच आहेत, त्यामुळे का असं काय होणार नाही असं मला वाटतं. तरी पण मी सगळ्यांचे पुन्हा आभार मानतो, प्रशासनाचा आभार मानतो, मनापासून पवार साहेबांचा, जाधव साहेबांचा, आप्पा शिंदे सगळे जेवढे पण इथं आले मदतीला त्यांचे आणि माझा जो जोडीला नेहमी रात्र जो धावत असतो तो आमचा हिरो मंदार मंदार देसाई, तो पण कधी पण अगदी कधी पण आवाज द्या, तो पण एक वेगळ्या पद्धतीने झपाटलेल्या सारखा काम करतो. मी सगळ्यांचे आभार मानतो, थांबतो.